दीर्घायुष्याचा रहस्यकार ज्याला 90वे वर्ष पाहायचे आहे अरे का त्यांनी पक्षी निरीक्षण करावं. क्या बात आहे, वा सगळे 90 वर्ष तू आरामात जाणार आहे. आपण दुर्बिणीतून बघा, डोळ्याने बघा, कॅमेऱ्यातून बघा, पण पक्षी बघा. पक्षी सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं. तर गेल्या 8 दिवसांमध्ये नेचर क्लबने अनेक ऍक्टिव्हिटीज नाशिकमध्ये राबवल्या. त्याच्यानंतर आम्ही काल नाशिकमध्ये गोला पार्कवर चला पक्षी बघूया हा उपक्रम सुद्धा केला. की शहरामध्ये जे आम्ही 1 महिनाभर पूर्ण आम्ही विविध आमचे संस्थेचे कार्यकर्ते नाशिकमध्ये होते आणि विविध भागांमध्ये महिनाभरात काय चेंजेस झाले, काय बदल झाले याचा एक आढावा आम्ही घेतला नाशिकमध्ये. आणि त्याच्यातही खूप मजेशीर गोष्टी समोर आल्या. तर असे झालं की कोरोनाचं जे संकट होतं ते माणसांसाठी खूप त्रासदायक आहे मान्य, पण पक्ष्यांसाठी चांगलं झालं आहे. पक्ष्यांना शांतता असल्यामुळे, प्रदूषण कमी झाल्यामुळे पक्षी वाढल्याचं एक संकेत पण त्या दृष्टीने मिळालं. हा एक विषय पण तिथे बघायला मिळाला. आणि विविध जातीचे काही हिमालयीन पक्षी आले जे उद्या परवा तुम्हाला वाचायला मिळालंच, आम्ही ते ऐकले करणार होते. असे अनेक पक्षी शहरात गोदा पार्कमध्ये आम्ही बघायला मिळाले होते. आपल्या नातूमध्ये शोरला जिथे त्यांनी भेट दिली आणि महाराष्ट्राचं भरपूर असं वाक्य त्यांनी काढलं, तर त्यांच्याबरोबर जेव्हा ते इथं आले होते तर ज्येष्ठ पक्षमित्र दत्ता काका उगवकर त्यावेळेस त्यांनी त्यांच्यावर इथे येऊन काही आठवणी त्यांच्या आहेत त्या शेअर कराव्या म्हणून हा उपक्रम ठेवला. की सलीम अलीची आठवणी काकांसमवेत असा एक वेगळा उपक्रम आपण इथं घेण्याचं ठरवलं. आपल्या या ठिकाणी पक्षी निरीक्षणाचाच उपक्रम होता, पण मोठ्या स्वरूपामध्ये एकशे श्रमदान केलं आहे आपल्या पाठ्यातल्या स्वरूपाने. आणि आज आपण कार्यक्रमामध्ये पक्षी सुद्धा आले, पक्षी संमेलन भरलेलं आहे सुद्धा आपलं जेवण आवाज देत आहे, उपस्थिती लावली. हा उपस्थिती लावलेली आहे. तर या सर्व ऍक्टिव्हिटीमध्ये आता उद्या देखील आपल्याकडे कर्तुबाई अडकांबरोबरची पूर्ण टीम येते पक्षी निरीक्षणसाठी. म्हणजे एक चांगल्या पद्धतीचं उद्या पण आपल्याला पक्षी निरीक्षणचा मोठा कार्यक्रम असणार आहे. आणि 12 तारखेला बऱ्याच लोकांना ते अट्रॅक्शन असतं की बाबा बाहेरचे लोक येऊन भेटणार, पण आपल्याला त्यांच्याशी भेटण्याची गरज वाटत नाही. परंतु त्यांच्याकडे ते नॉलेज आहे, त्यांचं वाचन, त्यांचा सहवास, ज्यांना व्यक्तींचा लाभला मुख्यत्वे सलीम अली आणि मारुती सुद्धा पोलीस सर, तर त्याबाबत काही अनुभव काका शेअर करणार आहेत. तर मी सर्वांना या निमित्ताने पुन्हा शुभेच्छा देतो आणि असेच आमच्या उपक्रमांमध्ये तुम्ही आनंद द्विगुणित कराल अशी आशा करतो. पण सलीम अली असं सगळ्यांच्या तोंडामध्ये असतं नाव असतं सलीम अली. खरं सलीम अली असं नाव नाही, सलीम नाही सालीम अली सालीम अली हे नाव आहे. आणि सालीम अलीचा अर्थ असा आहे की निरोगी, परिपूर्ण, संपूर्ण असा अर्थ आहे त्याच्या ह्याच्यामध्ये. आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य जर बघितलं आपण 91-92 वर्ष त्याचं, तर निरोगीपणा हा त्यांच्या नावानुसारच त्यांच्या ह्याच्यामध्ये घडला होता हे तुम्हाला आढळून येईल त्याच्यामध्ये. सालीम अली होता ज्यांनी पक्षीशास्त्राचा भारतामध्ये उडाव केला, जे पक्षीशास्त्रातल्या केलेलं आहे अनेक लिहिलेले. 1964 साली त्यांनी जे 10 व्हॅल्यूम होते ना ते लिहायला सुरुवात केली होती. आणि 10 वर्षानंतर 1974 साली 10वा व्हॅल्यूम पूर्ण केला होता. सतत 10 वर्ष त्यांनी ते व्हॅल्यूम जे आहे ते व्हॅल्यूम आहे त्याच्यामध्ये. नंतर पॅटलर आवृत्ती काढली होती डी एन एच एस ने 10 वर्षाची कविता त्याचं प्रकाशन इंदिरा गांधीच्या हस्ते झाली. अशा या सलीमलीचे काही गोष्टी म्हटलेले आहे. विशेष अधिकारी आणि वन्य विभागाचे अधिकारी आज म्हणजे वेळ कसं आहे की 5 तारखेला ज्यावेळेस उद्घाटन झालं त्यावेळेस माझ्या हस्ते भारती चितमपल्लीवर व्याख्यानाने आपण आपलं उद्घाटन केलेलं. आणि आज सालीम अलीबद्दल बोलण्याबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की अनेक ठिकाणी आता प्रभावामध्ये प्रसिद्ध झालेले आहे की सलीम अलीची माझी भेट कशी झाली वगैरे वगैरे त्याच्या डिटेल्समध्ये
ते परंतु सोबतचा सांगायला काय हरकत नाही की 1982 साली इथे BNHS ने एक रिंगिंग कॅम्प घेतला होता. त्यावेळेस हुसेन नंतर उल्हास राणे जे आता वाढले होते नंतर आंबेडकर वगैरे हे BNHSचे सगळे तज्ञ मंडळी आपल्या नांदूरमधून शिरला इथे रेस्ट हाऊसमध्ये 3 दिवसाचा तो कॅम्प एकत्र होता. आणि केवळ एक कुतूहल म्हणून किंवा उत्सुकता म्हणून त्यावेळेस मी काही आमच्या मित्राबरोबर जाऊन मुलांना घेऊन सलीम अल्लीला भेटायला येते त्यावेळेस मी आलेलो होतो आणि त्यांची भेट झाली. उल्हास राणेंनी भेटे करून दिली होती आणि 2 दिवस त्यांच्याबरोबर गाण्याचं सौभाग्य मला वेळ लागलेलो होतो. हँडबुक आपलं जे आहे असं सगळे सर्व सुरुवातीच्या पक्षी मित्रांचं एक बायबल म्हणून जो आपण वापरतो नाही सुरुवातीच्या काळामधून ज्याच्या त्यांच्या ह्याच्यामधले ते पुस्तक पण त्यांनी मला दिलेलं होतं. आणि विशेष म्हणजे त्यांनी त्यांची स्वाक्षरी करून त्याच्यावर दिलेलं होतं शनिवारी दिलेलं होतं असा हा त्यांच्या रोजला 2 दिवसाच्या ह्याच्यामध्ये सबंध गोष्टीमधून इकडच्या बाजूला गेलेलं होतं. त्यावेळेस या बाजूला काही नव्हतं. नंतर सलीम अल्लीला शूटिंग करायचं होतं विशेषतः क्लिप्स आलं होतं शूटिंगचं होतं. ते क्लिप्स आल्याचं शूटिंग तुम्हाला माहिती आहे की मधमेश्वराचं मंदिर जे आहे त्याच्या खाली समोर खालच्या बाजूला एक डोह आहे डोहाच्या बाजूला उत्तरच्या बाजूला अशी कडकाची अशी एक मोठी रांग आहे आणि त्याला लागून क्लिप्स चालू होते दरवर्षी घंटी करतात असतात. आणि अशा तऱ्हेचे जवळजवळ 300 ते 400 घंटी तिथे त्याप्रमाणे दरपर्यंत परत दरवर्षी होतात. आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी म्हणून आपल्या जो रस्ता आहे तो अतिशय खडकाळ भाग आहे अतिशय त्याच्यामध्ये पाणी मधून असतं शेवाळं असतं निसरलं झालेलं असतं म्हणजे सर्वसामान्य माणसाला सुद्धा अतिशय जपून चालावं लागतं. अशा या परिस्थितीमध्ये सुद्धा सालीम आली तिथे आपल्या कॅमेरा घेऊन आमच्या सर्वांच्या पुढे ते सगळ्यांच्या पुढे होते. इतकं त्यांचं चालण्याचा वेग इतका असा असायचा की आपल्याला सुद्धा त्यांना त्यांच्याबरोबर जाण्यासाठी धावा लागायचा काय वेळेला इतके तर सलीम अल्लीने अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत त्याच्यामध्ये बर्ड्स ऑफ इंडियन कॉन्टिनेंटल पिट्रोल गाईड आहे त्यांच्या बाकीचे आणखी वेगवेगळे आहे. नंतर हिल बर्ड्स म्हणून याच्यामध्ये पुस्तकं आहेत तर त्यांची आणि सर्वात त्याची त्यांचा एक आत्मचरित्र त्यांचं जे आत्मचरित्र आहे फॉल ऑफ द स्पॅरो हे मला असं वाटतं आपण सगळ्यांनी वाचलेलं असेल तुम्ही सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये असते तुमच्या संग्रही किंवा तुम्ही वाचलेलं असेल तुम्ही जर बघितलं असेल तर पहिल्याप्रथम शिकारी त्याच्यानंतर हातात आली दुर्बीण आणि त्याच्यानंतर आली लेखणी हे 3 टप्पे त्यांच्या ह्याच्या जीवनामध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसू शकतात. लेखणीवाले तुम्हाला मी मागे सांगितल्याप्रमाणे खूप पुस्तकं त्यांच्या ह्याच्यामध्ये झालेली होती. पहिलं जे पुस्तक 1942 साली त्यांचे जे झालेलं होतं आले होतं इंडियन बर्ड्सच्या ह्याच्यामधलं ते त्याचा प्रकाशात होतं. त्यावेळेस एक आठवण त्यांनी सांगितलेली आहे त्याच्यामध्ये नोंद केलेली आहे तुम्हाला माहिती आहे सगळं त्यावेळेची की पंडित नेहरू त्यावेळेस डेहराडूनच्या तुरुंगामध्ये होते जेलमध्ये होते आणि त्यांचा जो जेलर होता तो जेलर हा सलीम अल्लीच्या नातेवाईकाच्या इंचार्जी होता. त्याच्या अगोदरपासून पंडित नेहरूची त्यांची जरा हे होती पंडित नेहरूंनी त्यांचं नाव वगैरे ऐकलं आणि हे 42 साली झाल्यानंतर हे पुस्तक घेतल्यानंतर त्यांच्या सलीम अल्लीच्या साक्षरी सहित त्या जेलरनी पंडित नेहरूंना दिलेली होती. आणि पंडित नेहरूंनी हे पुस्तक इंदिरा गांधीची वाढदिवसानिमित्त इंदिरा गांधी त्यावेळेस नैनीच्या तुरुंगात होते इंदिरा गांधीला सप्रम भेट म्हणून दिलेली होती त्यावेळेस आणि ही आठवण याच्या BNHSच्या शताब्दी महोत्सवाचं सेक्रेटरी महोत्सवचे जो समारंभ झाला होता तो इंदिरा गांधीच्या हस्ते झाला होता आणि त्या समारंभामध्ये त्यांनी आवर्जून मुद्दा उल्लेख करून इंदिरा गांधीने सलीम अल्लीबद्दल सांगितले. आणि इतकंच नव्हे तर त्यांनी जे 10 व्हॅल्यूम लिहिले त्याच्यातल्या शेवटच्या 10व्या व्हॅल्यूममध्ये हा शोध सोमनच्या नावावरून त्यांना पसंत केला त्याच्यामध्ये होतं म्हणजे मनाचा किती मोठेपणा असायचा हे तुम्हाला त्याच्यावरून दिसलेलं असतं.
सलीम अलीचं हस्ताक्षर अतिशय फार सुंदर होतं. काल अभ्यास कालामध्ये त्याचे फोटो वगैरे दिलेले आहेत, त्याचे हस्ताक्षर बघा मी आलेले तुमच्या. तर त्या हस्ताक्षराच्या बाबतीमध्ये प्रत्येक वेळा आपले असिस्टंट किंवा आपले विद्यार्थी यांचे सुद्धा हस्ताक्षर चांगले असावा याच्याबद्दल बोलले होता. डॉक्टर ग्रब एकदा इंटरव्ह्यूला आले होते एमएससीच्या याच्यामध्ये, हा, आणि त्यावेळेस पहिला सलीम अलीनी त्यांना प्रश्न विचारला होता की तुझं हस्ताक्षर कसं आहे. ते म्हणे साधारण बरं आहे, म्हणे एवढं काही चांगलं नाही, पण ताबडतोब सलीम अलीनी आपल्या बाकीच्या सरकारांना सांगितलं की कुठलाही उमेदवार आला असं त्याचा त्याचं पहिल्याप्रथम त्याचं हस्ताक्षर कसं आहे हे तुम्ही चेक करीत असा. त्याचप्रमाणे सलीम अलीचे इंग्रजीवर अतिशय प्रभुत्व होतं, फारच सुंदर प्रभुत्व होतं. त्यावेळेस असं म्हटलं जायचं की भारतामध्ये तीन लोक असे आहेत की ज्यांचं इंग्रजीवर सर्व सर्व प्रभुत्व असं आहे असलं. याच्यातलं एक होते महात्मा गांधी, सारं सोपं सगळं तर एक इंग्रजी म्हणलं. दुसऱ्या होत्या सरोजिनी नायडू, तुम्हाला माहिती आहे. आणि तिसरा नंबर होता सलीम अलीचा इंग्रजीच्या याच्यामध्ये. त्यामुळे प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे करायची, शिस्तशीरपणे करायची. सलीम अली ते सहनशील होते, हा, सलीम अली हे फार सुंदर पुस्तक आहे. मराठीमध्ये तुम्ही सगळ्यांनी वाचा हे बघा, हे सलीम अलीचं हे पुस्तक फार सुंदर आहे. याच्यामध्ये सगळे संपूर्ण सलीम अलीचं जीवन दिलं आहे. आणि हे फॉल ऑफ द स्पॅरो याच्यामध्ये त्याचे नोट्स बघितले तर मला तुम्ही या नोट्स कशा सुंदर याच्यामध्ये असे लिहिले आहेत. त्याच्यामध्ये सलीम अलीच्या नोट्स याच्यामध्ये संपूर्ण याच्यामध्ये हे लिहिले, त्याच्या हस्ताक्षरामध्ये तुम्हाला हे लिहिले बघा. परंतु शेखर टीव्ही शेखर म्हणून त्याच्या तर टीव्ही शेखरला लग्नासाठी त्यांनी सांगितलं की मला गावी यायचे रजा द्या, त्यांनी नाकारलं त्या वर्षी. मग टीव्ही शेखर ते दुसऱ्या वर्षी रजे गेल्यानंतर त्यांनी तिकडे लग्न उरकलं आणि लग्नपत्रिकाच्या नावाने पाठवलं. त्याच्यानंतर ते म्हणतात कुणी लग्न केलं की ते म्हणतात अरे वाया गेला रे वाया गेला रे. आणि सलीम अली जास्तीत जास्त तुम्हाला समजून जातील. त्यांच्यापासून प्रेरणा होतं आपण घेतलेली ते सगळ्यांनी नवीन पिढी तयार होती आहे. नवीन पिढीमधून अनेक लोक निरीक्षण निघत आहे. काकांनी जे आत्ता भाषण केलं तर इतकं सुंदर केलं असं वाटतं, आपण त्या काळात त्याच्याबरोबरच आहोत असं वाटत असतं. इतकं चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या आठवणी त्यांच्या गोष्टी कसे ते आलेत आणि आपल्याला पण एक चांगलं त्यांना आपल्या पुढे ठेवलं की आपण कसं पक्षी निरीक्षण करू शकतो किंवा फोटो काढणं हे उद्देश होतं तर एक पक्षी निरीक्षण केलं पाहिजे हा एक चांगलं तुम्ही सांगितलंय तसं आपण करूया. काका सलीम अलींना 90 वर्षाचं आयुष्य लाभलं, काकांना 100 प्लस लाभो आपण आशा करूया. काकाजी सर साईड मारी म्हणा.